कंपनी भागीदारी करण्याच्या नावाखाली उद्योजकासह 8 जणांना फसवणाऱ्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हाऊसकीपिंग मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका उद्योजकास भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाकडून 10 लाख रुपये तसेच कंपनीतील तयार झालेला माल पुरवठा करण्यासाठी इतर 7 जणांकडून आगाऊ रक्कम म्हणून घेतलेले 38,78,000 रुपये असे एकूण 48,78,000 जवळजवळ 0.25 कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनेश राजेंद्र पाटील यांचा हाऊसकीपिंग मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय असून त्यांची सुरेंद्र परमानंद झा यांच्याशी ओळख झाली. झा यांची वाळूज औद्योगिक वसाहतीमधील SK प्रोडक्ट्स हाऊसकीपिंग नावाची कंपनी होती, त्यामुळे झा याने धनेश पाटील यांना कंपनीत बोलावून कंपनी दाखवून कंपनीची सविस्तर माहिती दिली. तसेच कंपनीच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे, त्यामुळे चांगला नफा होतो असे सांगून विश्वास संपादन करून आपण दोघे मिळून भागीदारीत व्यवसाय करू असे सांगितले. भागीदारांमध्ये व्यवसाय करण्यासाठी झायेने पाटील यांच्याकडून 10 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले आणि 10 लाख रुपये सुरेंद्र झा यांनी पाटील यांच्याकडून घेतले. तसेच सुदर्शन इंटरप्रायजेसचा माल पुरवठा करण्यासाठी झा यांनी शबाना शेख मजहर, किरण डिके, त्रिरत्न गंगावणे, विशाल जोगदंडे, रोहित तायडे, राजेंद्र काळे आणि RD प्लास्टकडून पैसे घेऊन असे एकूण 38,78,000 रुपये घेतले. पाटील आणि झा यांनी कंपनी सुरू केल्यापासून झा यांनी पाटील यांना कोणतीही रक्कम दिली नाही, म्हणून पाटील यांनी कंपनीच्या व्यवहाराबाबत हिशोब मागितला असता हिशोब देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सुरेंद्र झा यांच्याविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अरुण वाघ हे करत आहेत.